सध्या सगळीकडेच परतीच्या पावसाने थैमान घातलेला आहे। अशातच तिघ तरुण बुडाल्याची घटना शिरसाळा मोहर रस्त्यावरील एका ओढ्यात पिकअप सह तिघ वाहून गेल्याची घटना घडलेली आहे। दोघांना वाचवण्यात यश आले तर एक जण अद्यापही बेपत्ता आहे। रहीस अंसर अत्तार असं बेपत्ता तरुणाचं नाव आहे। दोघ व्यापारी असून फटाके माल आणण्यासाठी पिकअप घेऊन निघाल्याची माहिती आहे। गेल्या 3 दिवसांपासून बीड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस होत आहे। नद्या नाले ओढ्यांना पूर आलेला आहे। दरम्यान हे तिघ रईस अंसर अत्तार, शेख अखिल अत्तार व दीपक चोरघडे हे तिघ पिकअप मधून अंबेजोगाईकडे निघाले होते। शिरसाळा ते कान्नापूर मोहार रस्त्यावरील घवाडा या ओढ्याला पूर आला। चालकाला पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं पिकअप ओढ्यात बुडाला। पाण्याचा प्रवाह वेगवान असल्यानं गाडीसह तिघ तरुण ओढ्यात 100 फुटांपर्यंत वाहून गेले। गाडी ओढ्यात बुडाल्याचं समजताच स्थानिक ग्रामस्थ बचाव करण्यासाठी धावले। शेख अखिल अत्तार व दीपक चोरघडे या दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। मात्र शेख रईस अंसर अत्तार वय 35 अद्याप बेपत्ता आहेत।